नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी इयत्ता 8वी यामधील घटक क्रमांक 2 वर्गीकरण हे पाहणार आहोत। वर्गीकरणामध्ये विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन आजमावणारा असा हा एक महत्त्वाचा घटक। आपल्या सभोवती असलेल्या सर्व वस्तू, आकृत्या, घडणारे प्रसंग, भाषिक क्षमतेवरील तयारक शब्द व इतर गोष्टी यांचे आपल्याला समान गुणधर्म उपयुक्ततेनुसार एकत्र करून त्यातील समान संगती व विसंगती शोधणे फार महत्त्वाचे असते। निरीक्षण व बौद्धिक शक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो। वर्गीकरण म्हणजे काय? तर वर्गीकरण म्हणजे गट पाडणे। या गटातील प्रश्नामध्ये 4 पदे दिलेली असतात, त्यातील 3 पदांचा समानतेच्या नियमानुसार एक गट तयार होतो व एक वेगळे पद त्यामध्ये असतं आणि ते आपल्याला निवडायचं असतंही, ते निवडणं आवश्यक आहे। या वर्गीकरण या घटकामध्ये कोणकोणत्या घटकाचा अंतर्भाव होतो? तर यामध्ये वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह, आकृती, संख्या, इंग्रजी वर्णमाला या उपघटकांचा समावेश होतो। यापैकी आज आपण शब्दसंग्रह यावरील प्रश्न पाहणार आहोत। शब्दसंग्रह या भागामध्ये कोणत्या भागावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते पाहू आधी। वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला मराठीचा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमूह, लिंग, वचन यासारखे शब्द पाठ असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे विज्ञानविषयक विविध शोध, शास्त्रज्ञांची माहिती आवश्यक आहे। प्राणी, वनस्पती, धातू, अधातू, संयुगे, मिश्रणे, मूलद्रव्ये, त्यांची रेणूसूत्र यासारखी माहिती पाठ असणेसुद्धा गरजेचे आहे। जर आपण इतिहासामध्ये गेलो तर सामाजिक शास्त्रातील ऐतिहासिक घटना, सण सणावळ्या, थोर पुरुषांची चरित्रे, भौगोलिक माहिती जसे नद्या, पर्वत, समुद्र, खनिजे, जंगल, वृक्ष, शहरे, देश, त्यांच्या राजधान्या इत्यादी माहिती आवश्यक आहे। नागरिकशास्त्राचा विचार केला तर नागरिकशास्त्रातील विविध पदे, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांची कार्य, निवड पद्धती याप्रमाणे माहिती आपणाला आवश्यक असणे गरजेचे आहे। थोडक्यात अवांतर वाचन यासाठी आवश्यक आहे। ज्याचं अवांतर वाचन उत्तम त्याला या घटकावरील प्रश्न उत्तम प्रकारे सोडवता येतील। उदाहरणादाखल काही प्रश्न पाहूया। या प्रश्नाच्या वरती आपल्याला एक सूचना दिलेली असेल, ती म्हणजे गटात न बसणारे पद ओळखा व त्याचा अचूक पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। नमुना प्रश्न पहिला, या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेत। पर्याय क्रमांक 1 मंगळ, पर्याय क्रमांक 2 पृथ्वी, पर्याय क्रमांक 3 गुरु, पर्याय क्रमांक 4 चंद्र। या 4 पर्यायामधून गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे। जर आपण नीट निरीक्षण केलं तर मंगळ, पृथ्वी, गुरु हे तीनही शब्द आपल्या सूर्यमालेतील ग्रह आहेत, तर चंद्र हा मात्र सूर्यमालेतील ग्रह नसून पृथ्वीचा तो उपग्रह आहे। त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 चंद्र हा या गटात बसत नाही, म्हणून प्रश्न क्रमांक 1 त्याचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। नंतर दुसरा प्रश्न, नमुना प्रश्न दुसरा, मार्च, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आहे कार्तिक, पर्याय क्रमांक 3 आहे ज्येष्ठ,
पर्याय क्रमांक चार आहे जानेवारी। यामध्ये जर आपण पाहिलं तर मार्च, जानेवारी व ज्येष्ठ ही 31 महिन्यांचे दिवस आहेत, सॉरी 31 दिवसांचे महिने आहेत, व मराठी महिन्यांचे पहिले 6 महिने हे 31 दिवसांचे असतात लीप वर्षामध्ये, व शेवटचे 6 महिने हे 30 दिवसांचे असतात सौर कालगणनेनुसार, हे लक्षात ठेवा। म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 कार्तिक हा पर्याय बरोबर आहे, या गटात न बसणारा पर्याय आहे तो। नमुना प्रश्न तिसरा, त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 दिला आहे इंदू, पर्याय क्रमांक 2 शशी, पर्याय क्रमांक 3 सिंधू, पर्याय क्रमांक 4 सोम। नीट निरीक्षण केलं आपण तर इंदू, शशी आणि सोम हे चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। सिंधू याचा समानार्थी शब्द मात्र चंद्र नाही आहे, त्याचा समानार्थी शब्द येतो समुद्र। म्हणजेच इंदू, शशी, सोम हे एका गटात आहेत, तर सिंधू हा वेगळ्या गटातला शब्द आहे। म्हणून पर्याय नमुना प्रश्न तिसरा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। नंतर पर्याय क्रमांक चौथा, सॉरी नमुना प्रश्न चौथा, त्यातला पर्याय क्रमांक 1 बअर, 2 जीवरा, 3 ज बू अम, 4 कपंज। जर या प्रश्नातील आपण हे जे चार पर्याय दिलेत, हे चारही पर्याय या शब्दांची जर शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केले तर पर्याय क्रमांक 1 पासून तयार होईल अंबर, पर्याय क्रमांक 2 पासून होईल राजीव, पर्याय क्रमांक 3 पासून होईल अंबुज आणि पर्याय क्रमांक 4 पासून होईल पंकज। तर राजीव, अंबुज आणि पंकज हे कमळ या शब्दाचे अर्थपूर्ण शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत, आणि बाकी मात्र अंबर हा मात्र कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। नंतर नमुना प्रश्न पाचवा, टंगळमंगळ पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 अघळपघळ, पर्याय क्रमांक 3 तारक मारक, पर्याय क्रमांक 4 दंगामस्ती। टंगळमंगळ, अघळपघळ, तारक मारक आणि दंगामस्ती या ठिकाणी जर पाहिलं तर तारक मारक हे ही जी जोडी दिलेली आहे ही मात्र विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे, आणि टंगळमंगळ, अघळपघळ, दंगामस्ती हे सर्व जोड शब्द आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 3 तारक मारक हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नंतर नमुना प्रश्न सहावा, पर्याय क्रमांक 1 डोळा, पर्याय क्रमांक 2 टिळा, पर्याय क्रमांक 3 गोळा, पर्याय क्रमांक 4 शिळा। डोळा, टिळा, गोळा हे तीनही पर्याय पुल्लिंगी आहेत, व पर्याय क्रमांक 4 शिळा हा शब्द मात्र स्त्रीलिंगी आहे। म्हणून या नमुना प्रश्न सहाव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अचूक आहे, पर्याय क्रमांक 4 शिळा। पुढचा प्रश्न आहे नमुना प्रश्न सातवा, त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 पारा, 2 चांदी, 3 जस्त, 4 तांबे। सर्व धातू दिलेली आहेत, धातूंचे आपल्याला गुणधर्म माहीत आहेत। यामध्ये पारा हा सामान्य तापमानाला द्रवरूप अवस्थेत असतो, चांदी सामान्य तापमानाला धातुरूप अवस्थे सॉरी स्थायुरूप अवस्थेमध्ये असते, नंतर जस्त सामान्य तापमानाला हे सुद्धा स्थायुरूप अवस्थेमध्ये असतं, आणि तांबे हे सुद्धा सामान्य तापमानाला स्थायुरूप अवस्थेमध्ये आपणाला पाहावयास मिळते। फक्त यामध्ये पारा हा एकच असा आहे की तो सामान्य तापमानाला मात्र द्रवरूप अवस्थेमध्ये असतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पारा। नंतर पुढचा प्रश्न नमुना प्रश्न आठवा, राव रंक, भूप नृप, सौम्य तीव्र, हार जीत। या ठिकाणी जर पाहिलं तर राव रंक हे समानार्थी शब्द असून भूप नृप, सौम्य तीव्र, हार जीत या सर्व विरुद्धार्थी शब्दाच्या जोडी आहेत। म्हणजेच
या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक राव रंक. नंतर पुढचा प्रश्न नमुना प्रश्न नऊ नववा, त्यातला पर्याय एक आहे मूग, दोन वाटाणे, तीन मका, चार हरभरा. मूग वाटाणे मका हरभरा एकदल वनस्पती व द्विदल वनस्पती आपणाला माहीत आहेत. त्यापैकी मूग वाटाणे आणि हरभरा या सर्व द्विदल वनस्पती आहेत, द्विदल धान्य आहे. आणि मका हे एकमात्र एकदल वनस्पती किंवा एकदल धान्य असून त्यामुळं नमुना प्रश्न नऊ याचं अचूक उत्तर आहे, अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन. शेवटचा प्रश्न नमुना प्रश्न दहावा, इथला पर्याय क्रमांक एक आहे विना, दोन सतार, तीन सारंगी, चार बासरी. विना, सतार, सारंगी आणि बासरी यामध्ये जर पाहिलं आपण तर विना, सतार आणि सारंगी हे सर्व तंतुवाद्य आहेत आणि बासरी हे मात्र तोंडाने वाजवायचे वाद्य आहे. त्यामुळं या प्रश्नामध्ये याचं उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बासरी. सर्व प्रश्न जर आपण पाहिले तर या सर्व प्रश्नामध्ये एकंदरीत आपल्याला असं दिसून येतं आहे की अवांतर वाचन आवश्यक आहे. अवांतर सर्व विषयाचं अवांतर वाचन जर असेल तर या भागावरील प्रश्न आपल्याला सहजच सोडवता येतात. धन्यवाद.